नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एसओसी क्लासेस या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता 5वी मध्ये पेपर 1 मध्ये प्रथम भाषांमध्ये तुम्हाला उतार्यावर प्रश्न विचारले जातात। आता उतारा तेवढा काही सोपा नसतो, थोडासा अवघड असतो। मग आता कशा प्रकारे उतारा सोडवायचा, कशा प्रकारे प्रश्नाची उत्तरं त्या उतार्यामधून शोधायची, तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतोय। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा फायदा होणार आहे। आणि जर तुम्हाला आमचे ऑनलाईन कोर्सेस जर घ्यायचे असतील स्कॉलरशिपसाठी, नवोदयसाठी, तर आत्ताच आम्हाला या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा। चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं पहिला प्रश्न तुम्हाला दिलेला आहे, प्रश्न 1 ते 3 साठी सूचना। काय सूचना आहे बघा, खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा। आता बघा, सर्वात अगोदर काय करायचं मी तुम्हाला सांगतो की हा तुमचा उतारा आहे। आता उतारा एवढा पण सोपा नाही आहे, तुम्हाला समजून घ्यावा लागेल, ठीक आहे। मग आता काय करायचं, कधी पण लक्षात घ्या, तुम्हाला जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न अगोदर रीड करायचे, म्हणजे अगोदर वाचायचे। बघा, तुम्हाला 1, 2 आणि 3 हे प्रश्न अगोदर दिलेले आहेत, तर उतारा नंतर वाचायचा, प्रश्न अगोदर वाचायचं। काही गोष्टी लक्षात ठेवायच्या मी तुम्हाला सांगतो। बघा, पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र माता कोणत्या नदीला म्हणतात। तर एक शब्द तुमच्या मनामध्ये ठेवायचा आहे की महाराष्ट्र माता, महाराष्ट्र माता, ठीक आहे। उतारामध्ये कुठं पण महाराष्ट्र माता दिसलं की समजायचं तिथंच कुठंतरी आपलं उत्तर असायला पाहिजे। तर लक्षात घ्या, काय महाराष्ट्र माता कोणत्या नदीला म्हणतात, म्हणजे हा शब्द तुमच्या मनामध्ये ठेवायचा आहे की महाराष्ट्र माता, ठीक आहे। दुसरा प्रश्न काय बघा, कृष्णा नदीच्या गाळात कशाचे अमृत तळे फुलतात। तर काय लक्षात ठेवायचं आहे, कृष्णा नदी, अमृत तळे, कृष्णा नदी, अमृत तळे, या दोन गोष्टी तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठेवायच्या आहेत। एक म्हणजे महाराष्ट्र माता आणि दुसरी म्हणजे कृष्णा नदी आणि अमृत तळे, ठीक आहे, आलं लक्षात। तिसरा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा वाक्यप्रचार उतारामध्ये आलेला नाही। तर हे आता आपल्याला उतारा वाचल्यानंतरच समजेल की कोणता वाक्यप्रचार या उतारामध्ये आला किंवा नाही आला। तर आपण काय करूया, ऑप्शन बघूया, मन भरणे, ठीक आहे, दुसरं ऑप्शन आहे पूर्ण करणे, तिसरं आहे कंटाळा येणे आणि चौथं आहे चव घेणे, ओके। चला, आता लक्षात आहे आपल्या काय काय लक्षात ठेवायचं, एक आहे तुम्हाला महाराष्ट्र माता, दुसरं म्हणजे कृष्णा नदी अमृत तळे आणि नंतर आहे वाक्यप्रचार। चला आता आपण काय करूया, उतारा वाचूया आणि आपल्याला इथं उत्तरं सापडतात का ते आपण बघूया, ठीक आहे। आता काय करायचं, आता आपल्याला उतारा वाचायचा आहे। अगोदर काय करायचं होतं, प्रश्न वाचायचे, त्यातले महत्त्वाचे शब्द लक्षात ठेवायचे, आणि आता उतारा वाचायचा आहे। बघा काय आहे, कृष्णेचे कुटुंब भले मोठे आहे, कितीतरी लहान मोठ्या नद्या तिला येऊन मिळतात, गोदावरीप्रमाणेच कृष्णेलाही महाराष्ट्र माता म्हणता येईल। बघा, आपण प्रश्न बघितला होता पहिला की महाराष्ट्र माता कोणत्या नदीला म्हणतात, तर तो शब्द आपल्याला सापडलेला आहे। बघा, इथं आहे महाराष्ट्र माता, मग आता कोणत्या नदीला म्हणतात, तर बघा इथं दिलेलं तुम्हाला, गोदावरीप्रमाणेच कृष्णेलाही महाराष्ट्र माता म्हणता येईल। म्हणजे बघा, कृष्णेला महाराष्ट्र माता म्हणता येईल, पण आपण कोणाला महाराष्ट्र माता म्हणतो, तर गोदावरीला, कारण गोदावरीप्रमाणेच आपण काय करतो, कृष्णेलाही महाराष्ट्र माता म्हणू शकतो। व याचा अर्थ असा होतो की आपण गोदावरीला महाराष्ट्र माता म्हणतोच, बरोबर आहे ना, म्हणजे गोदावरी नदी आहे जिला आपण महाराष्ट्र माता म्हणतो। चला बघूया आता आपलं प्रश्न काय, बघा, महाराष्ट्र माता कोणत्या नदीला म्हणतात। तर आताच आपण बघितलं, गोदावरीप्रमाणेच कृष्णेलाही आपण महाराष्ट्र माता म्हणू शकतो किंवा म्हणता येईल, म्हणजे गोदावरीला आपण महाराष्ट्र माता म्हणतो आणि तिच्याप्रमाणे आपल्याला कृष्णा नदीलाही म्हणता येईल, म्हणजे आपलं योग्य उत्तर इथं असणार, गोदावरी नदी हिला आपण महाराष्ट्र माता म्हणतो, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला उत्तर शोधायचं आहे। उतारा वाचल्यानंतर तुमचं कन्फ्युजन होऊ शकते, कृष्णेला म्हणायचं की गोदावरीला, तर त्यासाठी उतारा तुम्हाला ध्यान देऊन लक्षपूर्वक वाचावा लागेल, बरोबर आहे। चला जाऊया समोर, नंतर बघा, नरसोबाच्या वाडीला जात असताना गाडी नावेवर चढून आम्ही कृष्णा पार केली होती, ते कृष्णेचे दुसरे दर्शन, एका बाजूला उंच दरड आणि दुसऱ्या बाजूला दूरवर पसरलेला गाळाचा विस्तार व त्यात होणारी वांगी, काकड्या, कलिंगडे
टरबुजे यांचे अमृत तळे, बघा आता सांगितलं होतं ठीक आहे, कृष्णा नदी अमृत तळे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं होतं, तर इथं अमृत तळे आलेलं आहे. कशाचे अमृत तळे? तर वांगी, काकड्या, कलिंगडे आणि टरबूज. ठीक आहे, चला प्रश्न बघूया. कृष्णा नदीच्या गाळात कशाचे अमृत तळे फुलतात? तर आपण बघितलं वांगे, काकड्या, कलिंगडे, टरबुजे. म्हणजे इथं ऑप्शन अ मध्ये आहे काकड्या, तर काकड्याचं अमृत तळ होतं, टरबुजाचं होतं, कलिंगडाचं पण होतं. म्हणजे ऑप्शन अ, ब आणि क हे तिन्ही पण आपल्या इथं बरोबर असायला पाहिजे. म्हणजे इथं जर आपण बघितलं तर ऑप्शन एक आपलं बरोबर असायला पाहिजे. ठीक आहे, हे ती ते हे अ ब क हे तीन पण बरोबर आहेत. म्हणजे ऑप्शन एक आपलं बरोबर असायला पाहिजे, कारण याच्यामध्ये तिन्ही पण ऑप्शन तुमच्या समोर दिलेले आहेत. चला जाऊया आता आपल्या समोरच्या राहिलेल्या उत्तराकडे. बघा याच्यामध्ये काय दिलं आहे, कृष्णा काठाची ती वांगी ज्याने एकदा चाखली, म्हणजे चव घेतली. चाखली म्हणजे काय? चव घेतली. तर बघा इथं बघा दिलेलं आहे तुम्हाला, मन भरणे, पूर्ण करणे, कंटाळा येणे आणि चव घेणे. चाखणे म्हणजे काय? चव घेणे. म्हणजे हा वाक्य प्रचार आपल्याला उतारामध्ये पाहायला मिळतो. ओके, नंतर बघा, त्याला वारंवार खावीशी वाटतील, वारंवार खावीशी वाटतील, सतत एक दोन महिने सारखी वांगीच खात राहिली तरीही तृप्त होणार नाही, तरी तृप्त होणार नाही. किती वांगे खा तरी तुमचं मन तृप्त होणार नाही, म्हणजे तुमचं मन भरणार नाही, म्हणजे मन न भरणे. तर हे पण वाक्यप्रचार आपल्याला त्या उत्तरामध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर बघा, मग वीट येणे दूरच राहिले. वीट म्हणजे काय? तर कंटाळा येणे दूरच राहिले, बरोबर आहे. म्हणजे हे पण ऑप्शन आपल्याला इथं पाहायला मिळतंय. म्हणजे मन भरणे, कंटाळा येणे, चव घेणे, हे तिन्ही वाक्यप्रचार आपल्याला त्या उत्तरामध्ये पाहायला मिळतात. फक्त पूर्ण करणे हे आपल्याला तिथं पाहायला मिळत नाही. त्याच्यामुळे ऑप्शन दोन जे आहे हे तुमचं बरोबर असायला पाहिजे. कारण प्रश्न आपल्याला काय विचारला, बघा, पुढील पैकी कोणत्या अर्थाचा वाक्यप्रचार उतारामध्ये आलेला नाही, म्हणजे जो आला नाही तो आपल्याला सांगायचा होता. तर ऑप्शन दोन हे तुमचं बरोबर असायला पाहिजे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये सगळ्या गोष्टी समजून सांगतो. जर तुम्हाला आमचा ऑनलाईन क्लास जर जॉईन करायचा असेल तर आत्ताच आम्हाला या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा, आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगू. किंवा हे ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअरवर जाऊन आणि आमचा नवोदयचा आणि स्कॉलरशिपचा कोर्स जॉईन करा. ते पण माफक फीमध्ये डेली आपण लाईव्ह क्लास घेत असतो. चला तर थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, गुड बाय, टेक केअर, and God bless you all of you.